नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान 5 बूथवरील ईव्हीएम मध्ये नोंद झालेली मते आणि व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्यांवर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल लांबण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईच्या दक्षिण भागात घरे घेणाऱ्यांची संख्या 8% वाढली असून विकासकांनी नवीन प्रकल्प सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागात घरे घेणाऱ्यांची संख्या 8% वाढली असून विकासकांनी नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. महामुंबई क्षेत्रात ही संख्या छोट्या मोठ्या 103 प्रकल्पांची आहे. देशभरात 57% परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जात आहे, त्याला नवी मुंबई जवळचे महामुंबई क्षेत्र अपवाद नाही. नवी मुंबईच्या दक्षिण भागात पुढील वर्षी सुरू होणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प, त्याच्या बरोबरीनेच काम सुरू असलेले न्हावाशेवा शिवडी सागरी सेतूचे काम आणि खारघर कॉर्पोरेट पार्कची निविदा प्रक्रिया यामुळे नवी मुंबईत घर आणि गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा 8% वाढले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सातत्याने धूळधुराळा आणि प्रदूषणाचा मारा होत असलेल्या मुंबईकरांनी सोमवारी चांगल्या हवेत श्वास घेतला. सातत्याने धूळधुराळा आणि प्रदूषणाचा मारा होत असलेल्या मुंबईकरांनी सोमवारी चांगल्या हवेत श्वास घेतला. मंगळवारी हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेत गुणवत्ता निर्देशांक सोमवारी संध्याकाळी 6 सुमारास 88 होता. शहरात सुरू असलेली बांधकामे आणि वाहन प्रदूषण या पार्श्वभूमीवरही उन्हाळ्यामध्ये हा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास झाला तरी हवेच्या प्रदूषणाची स्थिती मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना आता उष्णतेच्या झळा अधिक तीव्रतेने सहन कराव्या लागणार आहेत. दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना आता उष्णतेच्या झळा अधिक तीव्रतेने सहन कराव्या लागणार आहेत. एसटी महामंडळातील प्रतिष्ठान मानल्या जाणाऱ्या वातानुकूलित बस असलेल्या शिवशाहीच्या राज्यातील 10 मार्गावरील फेऱ्या बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे बंद करण्यात आलेल्या मार्गापैकी 7 मार्ग हे मुंबईहून सुटणाऱ्या एसटी फेऱ्यांचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. साखर कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे पेट्रोलची ताकद आता वाढणार आहे. साखर कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे पेट्रोलची ताकद वाढणार आहे. राज्यातील 73 साखर कारखाने वर्षाला तब्बल 130 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करीत आहेत. त्यापैकी 69 कोटी लिटर इथेनॉल थेट भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये मिसळण्यासाठी पुरवणार आहेत. त्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या इथेनॉल उत्पादक कारखान्यांना तब्बल 3200 कोटी रुपये मिळणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. शहर उपनगरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल होत आहेत. शहर उपनगरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल असून खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. 3 महिन्यांमध्ये 2144 रुग्ण आढळल्याचे पालिकेने सांगितले आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व बाहेरचे शीतपेय टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.